इयत्ता सातवी विषय मराठी या पुस्तकातील माझी मराठी ही कविता अभ्यासूयात मराठी भाषेची थोरवी या कवितेत व्यक्त केली आहे मराठी बोलीचे सौंदर्य व मराठीचा मोठेपणा यांचा यथोचित गौरव कवितेत केलेला दिसून येतो आता आपण कवितेचा भावार्थ पाहूयात माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई तिच्या ऋणात राहावे होऊ नये उतराई ऋणात म्हणजे कर्जात कृतज्ञ राहणे उतराई म्हणजे उपकार फेडणे मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणतात माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते मला जे म्हणायचं आहे ती ते व्यक्त करते मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते कृतज्ञ राहते तिच्या उपकारांची फेड कधी करूच नये तिच्या ऋणातून उतराई होऊ नये असं मला वाटतं मला कायम असं वाटतं की मी तिच्या उपकारातच राहावं तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे कांचन मोल कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल कांचन म्हणजे सोनं मोल म्हणजे किंमत तप्त म्हणजे गरम लोहापरी म्हणजे लोखंडाप्रमाणे शीतल म्हणजे थंड माझ्या मराठीच्या एक, एक शब्दाला रत्नाचं सुवर्णांचं शब्दा मोल आहे माझा मराठी शब्द अनमोल आहे त्याचं मोल होऊच शकत नाही त्याची किंमत केली जाऊच शकत नाही या भाषेतील एक, -एक शब्द कधी उष्ण लोखंडासारखी धग त्यात असते तर कधी तो थंडगार चांदण्यांसारखा सुखद असतो त्यात प्रेम असतं तर काही वेळा कडक शिस्तसुद्धा असते रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली रानवारा म्हणजे रानातील वारा, राना वारा। गंध म्हणजे वास लेऊनिया म्हणजे नेसून नाना म्हणजे विविध बोली म्हणजे बोलीभाषा सजली म्हणजे नटली माझी मराठी भाषा रानवाऱ्याच्या वासात भिजलेली आहे तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो विविध भाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे तिच्यात रांगडेपणा आला आहे रानात फिरल्यामुळे ती रांगडी झाली आहे अनेक बोलीभाषांच्या वैभवाने सुद्धा ती नटलेली आहे माझ्या मराठी भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही दुजाभाव असा कोणताही पंथ अमृत म्हणजे सुधारस पियुष प्राशेल पिनारा भाग्यवंत नशिबवान भाव म्हणजे भेद फरक पंथ म्हणजे एक विचाराने राहणारे एक विचारांचं आचरण करणारे त्यांना पंथ असं म्हणतात माझ्या मराठी भाषेचे अमृत म्हणजे जो गोडवा आहे माझ्या मराठी भाषेमध्ये जो कोणी पिऊन घेईल किंवा तिला समजून घेईल तो खराखुरा भाग्यवान ठरेल तो खराखुरा नशीबवान असेल जो कोणी ही भाषा शिकेल तो नक्कीच नशीबवान ठरेल कोणताही पंथ असो वा समाज असो मराठी कोणताही भेदभाव करत नाही मराठीला सगळे पंथ समान आहेत असं इथे कवी म्हणतात माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी वर्णावी वर्णन करणे कथन करणे थोरवी मोठेपणा दूरदेशी म्हणजे दूरच्या देशात ओवी म्हणजे गीत माझ्या मराठी भाषेची महती मोठेपणा मी काय वर्णन करावा ती अवर्णनीय अशी आहे दूर दूरच्या देशात माझी मराठी भाषा आता पसरली आहे माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते लांब लांब पर्यंतच्या देशात माझ्या मराठीचं गीत ऐकू येतं तिची थोरवी ऐकू येते असं इथे कवयित्री म्हणतात मृणालिनी कानिटकर यांनी आपल्याला या कवितेतून मराठी भाषेविषयीचं गाढ प्रेम व आस्था आपल्या हृदयात ठसावी यासाठी प्रयत्न केले आहेत मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते आपल्या मराठी भाषेतील शब्दांचं महत्त्व बोलीचं महत्त्व मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वर्णिली आहे